सध्या राज्यात आणि देशात हिंदुत्वाचा गजर सुरू आहे हिंदू या धर्मावर आणि शब्दावर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपला दावा केला आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे तिघेच हिंदू आहेत तर तमाम शोषित वंचित म्हणजेच अनुसूचित जातींमधील बौद्ध वगळून इतर एस टी ओ बी सी एन टी वी एन टी हे सर्व उपहिंदू आहेत या उपहिंदूंनी हिंदुत्वाच्या वादात उडी मारून स्वतःची माथी भडकवू नयेत असं आवाहन करत ओबीसी नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी नवा सिद्धांत मांडलाय येत्या महाराष्ट्र एक मे रोजी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं आझाद मैदान इथे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावं यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा नेण्यात येणार आहे त्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांनी हा सिद्धांत मांडलाय राठोड यांनी हा सिद्धांत मांडताना आपल्या आयुष्यातील एका घटनेचा दाखला दिला आपण चौथ्या इयत्तेत असताना शाळेत धर्माच्या लोकांना काय लिहावं असं आईला विचारल्यानंतर आईनं आपण मुस्लिम नाही पण आपण हिंदूंसारखे आहोत असं म्हटलं होतं म्हणजेच आम्ही पूर्ण हिंदू नाही त्यामुळेच आम्ही म्हणजे अनुसूचित जातींमधील बौद्ध वगळून इतर एस टी ओबीसी एन टी वी एन टी हे उपहिंदू आहोत असं खासदार राठोड यांनी यावेळी सांगितलं